या व्हिडिओमध्ये आपण नवनीत टॉप टॉपस्कोअरविषयीची थोडीशी माहिती पाहणार आहे जी प्राथमिक माहिती आहे आणि आपल्याला सर्वांना उपयुक्त ठरू शकते जादा माहिती जी आहे ती तुम्ही जर क्वेरी जर विचारली तर त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवून दिली जाईल आता ही सध्या फक्त प्राथमिक माहिती तुम्हाला सांगितली जाते बऱ्याच जणांचं टॉपस्कोअर ॲप हे डाउनलोड केलेलं आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तरी थोडक्यात मी माहिती देतो आहे प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर फक्त तुम्ही टॉपस्कोअर ॲप असं टाईप केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचा लोगो असणारं एक ॲप दिसेल आणि नवनीत टॉप स्कोअर असं तिथं लिहिलेलं असेल ते तुम्ही इन्स्टॉल इथं इन्स्टॉल असा शब्द असेल मी इन्स्टॉल केलेला आहे त्यामुळे इथं ओपन आलेला आहे इथं इन्स्टॉल शब्द असेल तर त्या इन्स्टॉल श शब, शब्दावर क्लिक केलं की के तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल होऊन जाईल आणि मग इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला वाप ते वापरायचं कसं याच्याबद्दलची माहिती तुम्हाला थोडीशी देत आहे आता याच्यामध्ये तुम्ही इथं रजिस्टर विथ ॲक्टिवेशन कोड जे तुम्हाला ॲक्टिवेशन कोड दिलेला असेल ते ॲक्टिवेशनचा कोड इथं टाकून तुम्ही रजिस्टर करू शकता बऱ्या रायत शिक्षण संस्थेमधल्या बऱ्याचशा शाळांमध्ये पंच्याण्णव टक्क्याच्या वरती सर्व आ, जे विद्यार्थी आहेत तेवढ्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे काही तांत्रिक अडचणी जे मोबाईल नाहीत वगैरे अशांचं फक्त रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल तर त्यामुळं मी त्याची जास्त माहिती देत नाही आहे तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर जो टाकलेला आहे तो, तो मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट म्हणायचा आणि पासवर्ड टाकायचा आहे तुमचं लॉग इन होईल इथं साईन इन होईल साईन इन किंवा लॉग इन लॉग इन झाले झाल्या तुम्हाला व तुम्ही जो वर्ग निवडलेला असेल त्या वर्गाचे इथे विषय दिसतील सगळे आणि मी दहावीचा वर्ग निवडला आहे त्यामुळं इथं सगळे दहावीचे विषय आलेले आहेत आणि तुम्हाला तशाच पद्धतीचे व्हिडिओसुद्धा दहावीचेच मी इथं दाखवणार आहे तर आता हे ॲप वापरताना थोडीशी जी माहिती गरजेची आहे ती फक्त मी इथं माहिती सांगत आहे इथं डॅशबोर्ड असं ओपन झालेलं आहे आणि इथं माय कोर्स आणि माय बुक मार्क्स याच्यातला हे जास्त काय गरज नाही आहे माहिती फक्त इथं माय कोर्स माय कोर्स म्हणजे तुम्हाला कोणते कोणते विषय आहेत ते इथं विषय दिलेले आहेत आता या विषयांवरती तुम्ही क्लिक केला समजा आता मला भूमितीचे व्हिडिओ पाहिजे आहेत आता इथं आपल्याला खरं तर वि गणित भाग एक शब्द वापरायला पाहिजे पण इथं भूमिती वापरलेला आहे काय हरकत नाही या भूमिती विषयावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला त्याची सर्व प्रकरणं दिसतील पहा एक ते सात ही प्रकरणं आहेत भूमिती विषयाची आता त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकरणवाईज व्हिडिओ आणि टेस्ट दिलेले आहेत तर तुम्ही समजा जर का इथं प्रकरणावरती क्लिक केला की तुम्हाला दोन ऑप्शन येतील प्रकरणाचं नाव इथं येईल व्हिडिओ आणि टेस्ट याच्यामध्ये व्हिडिओ एकवीस आहेत मग त्या प्रकरणातल्या सर्व घटकांचा प्रत्येक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि इथं पुढं आहे टेस्ट त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट दिलेले आहेत आता इथं तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा पाहायचे आहेत आणि मग नंतर टेस्ट सोडवायचे आहेत प्रत्येक घटकांचे व्हिडिओ जे दिलेले आहेत त्या व्हिडिओच्या या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला ते व्हिडिओ प्ले होतील आणि ते तुम्ही व्हिडिओ पाहायचे आहेत त्याच्यानंतर इथं टेस्ट व्हिडिओ पाहून सगळे झाले किंवा इथं टेस्ट दिलेले आहेत आणि त्याच्यातल्या मग टेस्टवरती स्टार्ट या बटनावरती क्लिक केलं की के तुम्हाला अशी एक विंडो दिसेल याच्यावरती तुम्हाला सगळी माहिती दिली आहे की तिथं काय आहे म्हणजे टेस्टमध्ये हे जे ऑप्शन दिलेले आहेत हे क्वेश्चन आहेत आ.. हे त्यांचे हे क्वेश्चन नंबर आहे सॉरी क्वेश्चन नंबर आहे तिथं हा क्वेश्चन दिलेला आहे त्याचे दिले हे ऑप्शन म्हणजे उत्तर आहेत आणि त्या उत्तर निवडून मग आपण इत काय करायचं ते पण इथं दिलेलं बघा पॉज अँड एक्झिट म्हणजे तुम्ही थांबवायचं था किंवा बाहेर पडायचं इथं फिनिश टेस्ट वगैरे येईल आपण थोडंसं स्टार्ट करून पण बघू इथं खाली स्टा स्टार्ट टेस्ट इथं जे दिलेलं आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केलं की के तुमची टेस्ट सुरू होईल आणि मग जसं जसं तुम्ही पुढं जाल क्वेश्चन वन टू थ्री इथं वरती आहे बघा क्वेश्चन वन टू इथं टूवरती क्लिक केलं आहे मी इथं आता एकवरती आलो आपण नंतर इथं वरती आलो इथं तीनवरती आलो इथं तीन खाली टायमिंग पडत जाईल तुम्ही किती वेळात तो प्रश्न सोडवला हो आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर तुम्ही किती वेळ पाहताय हे ॲप हे वगैरे सगळी इथं माहिती दिलेली आहे ह्याची जास्त तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे फक्त तुम्ही वा ॲप वापरायचं कसं हे फक्त शिका बाकीच्या माहिती तुम्ही हळूहळू शिकत जाणार आहात तर आता आपण पाहिलं की या प्रकरणाचे व्हिडिओ इथं आहेत आणि इथं तुम्ही टेस्ट आहेत त्याच्यानंतर मी आता तुम्हाला थोडीशी अजून माहिती सांगत आहे तिथून बॅक येत गेला की तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल आता मी जसं तुम्हाला या विषयाचं सांगितलं तसं इतर विषय आहेत या सर्व विषयांवरती तुम्ही क्लिक करून ती माहिती घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं डॅशबोर्ड दिलेला आहे डॅशबोर्डच्या या ड्रॉवर क्लिक केलं की तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन ओपन होतील आता या ऑप्शनची जास्त माहिती करून घेत बसू नका इथं माय प्रोफाईल म्हणून दिलेलं आहे त्या माय प्रोफाईलवरती क्लिक केलात की आता इथं मी एका विद्यार्थ्याचं जनरल वापरलेलं आहे त्याचा पासवर्ड घेऊन तर इथं तुम्ही इमेजवरती क्लिक केलात की तुम्ही टेक फोटो म्हणजे तुम्ही फोटो पण घेऊ शकता गॅलरीतून चूज करू शकता तर तुम्ही तो फोटो तुमचा ठेवू शकता या ठिकाणी त्याच्यानंतर हा मोबाईल नंबर मी दिलेला आहे तुम्ही तो बदलू शकता इथं पेन्सिल दिले याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही मोबाईल नंबर दुसरा एडिट करू शकता इथं पेन्सिल दिले हे चेंज पासवर्ड म्हणजे पासवर्ड चेंज करू शकता जे तुम्हाला दिलेला असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा वापरू शकता त्याच्यानंतर इथं ॲड्रेस दिला असेल तर इथं ॲड्रेस पण तुम्ही चेंज करू शकता आणि हा शेवटचा ऑप्शन आहे तो लॉगआउटचा ऑप्शन आहे आणि तुम्ही लॉग करू शकता म्हणजे इथून बाहेर पडू शकता हे तुम्ही ॲप वापर वापरण्यातून बाहेर पडू शकता त्याच्यानंतर आता मी जर का मला व्हिडिओ वगैरे पाहायचे असतील तर ह्या ऑप्शनमध्ये आहेत हे लक्षात ठेवा डॅशबोर्ड डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे जे अभ्यासाचं आणि उपयुक्त आहे बाकीच्या गोष्टी जास्त तुम्ही बघत बसू नका जसं जसं ॲप वापराल तशा पद्धतीनं तुम्ही त्या ॲपची माहिती सगळी हळूहळू घेत जाल पण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की हे विषय त्या विषयांमधले चॅप्टर्स इथं दिलेले आहेत आणि त्या चॅप्टर्सवरती क्लिक केल्यानंतर येणार आहे व्हिडिओ आणि टेस्ट आता हे सगळं जे काय तुम्ही करताय हे तुमच्या शाळेतल्या शिक्षकांपर्यंत पोचतं आहे की कि तुम्ही किती जण अभ्यास करताय किती व्हिडिओ पाहताय किती टेस्ट सोडवताय हे सगळी माहिती तुमची तिथं वर्गशिक्षकांच्याकडं जमा होते शाळेमध्ये ठीक आहे तरी हे जे ॲप आहे ते रईत शिक्षण संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी उप उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा लाभ घ्या लॉकडाऊनमध्ये घरी राहा आणि अभ्यास करा